शेतकरी कामगार पक्षातील ढोंगी पुढाऱ्यांच्या मतलबी कारभाराला कंटाळून पनवेल तालुक्यातील मोरबे ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. शेकाप नेत्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून शेकापचे चिंधरण पंचायत समिती युवा अध्यक्ष प्रमोद भगत यांच्यासह गणपत पाटील, देहू पाटील, सुभाष पाटील, धर्मा पाटील, संजय पाटील, विजय पाटील, श्रीपद पाटील, दीपक पाटील, सागर पाटील, काळूराम पाटील, सचिन पाटील, जगदीश पाटील, रितेश भगत, नंदन पाटील, अविनाश भगत, सोमनाथ भगत, मनुकांत पाटील, लता पाटील, अनिता पाटील, अश्विनी पाटील, सुरेखा पाटील, बारकीबाई पाटील, सपना पाटील, प्रेमाबाई पाटील, माईबाई पाटील, मीराबाई पाटील, मैनाबाई भगत, प्रियांका भगत, आरती भगत, नम्रता पाटील अशा अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप पनवेल तालुका युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजित पाटील, माजी सरपंच नारायण भगत, माजी सदस्य एकनाथ नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मला मनापासून आनंद एकच होतो का तुम्ही दोघे जे आले मी चांगलं तुमच्याबद्दल जुन्या लोकांबद्दल पण एवढा चांगला बोलला तो की हे खरं मनापासून मला पटलं आणि तुम्ही दोन्ही एक जीव होऊन या ग्रामपंचायतीमध्ये चांगलं काम करा आणि आपला हा झेंडा या मोरबे ग्रामपंचायत लागलाच पाहिजे. या जिद्दीनं आपण सर्वांनी कामाला लागावं अशा प्रकारचे आपला सर्व विनंती करू. आम्ही तुमच्या मागे आहोत. आज प्रशांत ठाकूर साहेब नाही तिथं पण आम्ही तुमच्या गावात येऊन बैठक लावून मला आपल्याला आढावा आपण घेऊ. जेवढी काय ताकद लावायची तेवढी ताकद आम्ही तुमच्या माग या शब्द देतो. ग्रामपंचायत निवडणुकी हा लागलेलीच आहे आणि खूप याच्यावरती या तोंडावरती तुम्ही एक चांगला असा निर्णय घेतलेला आहे. कारण शेतकरी कामगार पक्ष बघितला तर पनवेल ताकद तालुक्यातून आता हद्दपारच झालेला आहे. यांचे जे नेते आहेत वेग पाटील साहेब यांनी कर्नाटक बँकेच्या थ्रू किती लोकांचे पैसे खाल्ले, गरिबांचे पैसे खाल्ले, या नेत्यांना या शेका पक्षांच्या जे नेते आता राहिलेले आहेत त्यांना एवढाच विचार करा की आपल्या कुठल्या तोंडाने आपण लोकांसमोर मतं मागायला जाणार आहेत. कारण तुम्ही आधी पहिले जे गोड गरीब खातेदार आहेत त्यांच्या जे कष्टाचे जे पैसे जे तुम्ही त्यांच्या बँकेत अडकवलेले आहेत, जे घोटाळे केले तुम्ही, जे पैसे तुमच्या बँकेत आहेत ते पैसे आधी परत करा मग मत मागायला जा अशी या शेका पक्षाच्या नेत्यांना मी विनंती करतो. माझे काका असतील, काकी असतील, ज्यांनी 10 वर्ष सरपंच पद भूषवलेलं आहे, त्यामुळं राजकारण हे आमच्या रक्तातच आहे आणि ज्यांची आम्ही निष्ठेने सेवा केली, शेतकरी कामगार पक्षाचे आम्ही निष्ठेने काम केलं, त्या पक्षातील काही गद्दार नेत्यांनी किंवा त्यांच्या स्वतःच्या हितासाठी काम करत असलेल्या नेत्यांनी, स्वतःच्या फायद्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढत असलेल्या नेत्यांनी, त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, त्यांच्या हव्यासापोटी, त्यांची रिकामी झालेली जी पोती आहे ती पोती भरण्यासाठी आणि त्यांचं रिकामा झालं पोट झालेलं ते पोट भरण्यासाठी त्यांनी जे आमच्या सोबत पाटील कंपनी असेल, भगत कंपनी असेल, यांच्यासोबत त्यांनी जी त्यांची वागणूक दिलेली आहे, त्यांनी जो आमच्या सोबत केलेला प्रकार आहे तो आम्ही कधीही विसरणार नाही आहे आणि त्यांचा धडा म्हणून आम्ही आज इथे पक्ष प्रवेश करत आहोत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.